कर्नाटकचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची देखील सीमावादाबाबत शहांसोबत बैठक होणार. नऊ डिसेंबर रोजी अरुणाचलमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांशी भारतीय जवानांचा संघर्ष. 24 चीनी सैनिकांना गंभीर दुखापत तर 6 भारतीय जवान जखमी. प्रकरणाचे संसदेत पडसाद उमटण्याची शक्यता. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 92 नगर परिषदात ओबीसी आरक्षण थेट नगराध्यक्ष पद्धतीवर निर्णय येण्याची शक्यता. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी. मुख्य युक्तिवादांची तारीख आज ठरण्याची शक्यता. राज्यपाल कोश्यारींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज पुणे बंदची हाक. डेक्कन जिमखाना ते लाल महाल मूक मोर्चाचं आयोजन. विविध संघटनांचा बंदला पाठिंबा. शाईफेक प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा माफीनामा. प्रकरणात राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर 11 पोलिसांचं निलंबन मागे. कलम 307 सुद्धा हटवणार. मनी लॉन्डरिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या जामिनावर उच्च न्यायालयात आज तातडीची सुनावणी. देशमुखांपाठोपाठ मलिक यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष. G20 परिषदेसाठी आजपासून बैठकांचं सत्र. महाराष्ट्रात 14 बैठका होणार. आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईत BKC सेंटरमध्ये बैठक. आणि राज्यातल्या काही भागांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. तर सततच्या वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.